माझे हंगा मायडा आ थंय म्हाजे शेत आहा, एक 2 एकर शेत आहा. आणि ते जवळ जवळ शेत म्हणजे माझो बापूय रोय, बापाय उपरांत जवळ जवळ 35 वर्सां हांव ह्या शेतांत येवंक नासलो. आणि आता जवळ जवळ 4 वर्सां हांव हे शेत रोयता. ह्या वर्सा हांवें चवळेचें पीक घेतलां, म्हणजे जवळ जवळ चवळी हांवें 10-12 किलो चवळी पेरली. ते चवळेचे 12 किलोचे सादारणशें उत्पन्न म्हाका 200 किलो जाले. जवळ जवळ 10-12 किलो चवळ्यांची किंमत आणि माझी मेहनत करून म्हाका जवळ जवळ 10-15 हजार रुपया खर्च येयलो. ते चवळेक म्हाका जवळ जवळ 300 रुपया किलोनी रेट मेळ्ळी. आणि ते चवळेची जवळ जवळ सादारणशें म्हाका 60 हजार रुपया येयले. तितूंतसून म्हाजे मायनस जर 15 हजार केले जाल्यार बाकीचे सगळे म्हाका प्रोफीट. आणि एजंसीन म्हाका हेल्प कोणी केलो तर म्हाका शेजा गोवा वेदांतान, आमकां तेणी फक्त खणपाचे पैशे, बाकीचे थोडे थोडे अरेंजमेंट कितें आहा ते करून दिले. आणि 40-50% तेणी आमकां हेल्प केली. तितूंतसून आमी हे उत्पन्न घेवंक शकले. एक्चुली हांव कॉन्ट्रॅक्टर, हांवूं करूंक शकता तर बाकीचे लोक कित्याक न्हू. म्हणून म्हाज्या भुरग्यांक सुद्दां हांवें सांगलें की बाबा हितून येया, हितून येयले काय एक मेहनत करून जे पयशे मेळटा ते पयशांक खूब व्हॅल्यू आसता. एक्चुली आमचे कडेन जॉब आमचे कडेन स्वता, आमचे कडेन जमीन आहा, आमी जमनीचे मालक आहा, आमच्यान काम करूं येता. पूण ते भुरग्यांक फक्त जॉब जो भुरग्या कडेन एज्युकेशन, त्या भुरग्यांक कशें आमी हाडपाचे हे बी आमी प्रयत्न करतले. एग्जाम्पल शेदा वेदांत आमकां हेल्प करता म्हणटा, हेल्प करतलेच ते, पूण तितूनसून आमची हेल्प जाय, आमी मेहनत करूंक जाय आनी तेन्नाच आमकां कितें आउटपूट मेळटलो.